नमस्कार, मी सारिका साळुंखे. एसनांगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात धमक्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून सुरेश परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी विक्रांत चव्हाण यांना धमकीचा फोन आल्याची माहिती उघडकीस आली आहे. ठाण्यात धमक्यांचे सत्र सुरू असून सुरेश परमार आत्महत्येप्रकरणी सहभागी असलेल्या एका आरोपीला अर्थातच विक्रांत चव्हाण यांना धमकीचा फोन आला होता. सुरेश परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी नगरसेवक हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण यांची नावे आली होती. मध्यंतरी न्यायालयाने आरोपींना जामीनही मंजूर केला होता. अलीकडेच सुरेश परमार यांच्या मुलाला त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमध्ये सहभागी होऊ नये असाही धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना आता परमार प्रकरणी आपली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असून ती न मिळाल्यास जीव्या मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. सदर प्रकरणी वर्तक नगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस यापुढील तपास करीत आहेत. सारिका साळुंखे, एसनान न्यूज, ठाणे. मांडव कोकण मित्र मंडळातर्फे आयोजित कवी संमेलनामध्ये कवींनी विविध विषयावर आधारित कवितांचे वाचन केले. मांडव कोकण मित्र मंडळातर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गेली 7 वर्ष कोकण मित्र मंडळ हे विविध प्रकारचे उपक्रम हे आपल्या परिसरामध्ये राबवित आहे. मात्र कवी संमेलनाचा उपक्रम हा पहिल्यांदाच येथे राबवण्यात आला असून प्रेक्षकांचा भरघोस असा प्रतिसाद या उपक्रमाला लाभला आहे. कोकण नगरमधील प्रांगणामध्ये हे कवी संमेलन पार पडले. यावेळी कवी यशवंत गावंड आणि कवी चंद्रहास रहाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित कवींनी विविध विषयांवर आधारित कवितांचे सादरीकरण प्रेक्षकांसमोर केले. तसेच नवोदित कवींना मार्गदर्शनही या कार्यक्रमांतर्गत केले गेले. वेळ निघून गेली होती, वही तसं झालं होत. तिच्या मुलाच्या बारशाच आमंत्रण मला आलं होत. जाणार नव्हतोच मी, जाणार नव्हतोच मी, जाणार नव्हतोच मी, फिरकायचंही नव्हतं. तिचं भरलेलं घर एकदा मला पाहायचं होत. तिच्या मुलाच्या बारशाच आमंत्रण मला आलं होत. या कवी संमेलनाअंतर्गत सामाजिक तसेच प्रेम या विषयावर आधारित कविता सादर केल्या गेल्या. परिसरातील स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून या कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. प्रेमाची पहिल्या प्रेमाची आठवण काय असते, तिनं बेवफाई न केला घाव, नव्हे तिच्या बेदर्दपणाचा तो व्रण आहे. तिनं बेवफाई न केला घाव, नव्हे तिच्या बेदर्दपणाचा तो व्रण आहे. त्यामुळे क्षणांची मज हृदयी साठवण आहे. माझ्या पहिल्या प्रेमाची ती आठवण आहे. माझ्या पहिल्या प्रेमाची ती आठवण आहे. माझं नाव मोहन तुकाराम गांधी आहे. भांडूप ही वस्ती स्लममध्ये असल्यामुळे तरीसुद्धा लोकांनी भरपूर रिस्पॉन्स दिला आणि त्याचं सहकार्य आणि त्याचं जे श्रेय आहे ते माझ्या ह्या बाजूला दोन सहकारी आहेत. आमच्या बाजूला बस माझ्या उभे आहेत ते कोकण मित्र मंडळाचे सेक्रेटरी आमचे विजय जाधव आणि खजिनदार संजय तोरसकर आणि त्याचबरोबर आमच्या सर्व मंडळांचा मंडळातील कार्यकर्त्यांचा सहकार्य आहे. खरं म्हणजे हा जो आम्ही कवी संमेलन घेतला हा प्रवाहाच्या विरोध कार्यक्रम आहे असं भांडूपमध्ये म्हटलं होतं, पण तो तसा नाही आहे. प्रवाहाच्या विरोध कोणीतरी गेलं पाहिजे आणि ज्या कविता आणि गाणी आहेत ह्याचा पण संगम जे काय ते लोकांना समजलं पाहिजे यासाठी आम्ही हा कार्यक्रम आणि गेली 7 वर्ष आणि व्याख्यानमाला आम्ही आयोजित करतो. ज्या विविध विषयांचं व्याख्यानमाला झालं ह्या व्याख्यानमालेत इथे मुझफ्फर हुसेनजी पण हजेरी लावून गेलेत असं आमचं सामाजिक कार्य चालू असतं. आणि आत्ताच आम्ही कोकण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशाने मुख्यमंत्री निधीला 15,000 आम्ही मदत केलेली आहे. नमस्कार, माझं नाव चंद्रहास गोपीनाथ रहाटे. आम्ही जो कार्यक्रम आज सादर केला हा आठवणींच्या फुला हृदय दिले तुला हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सादर केला आहे. कवी यशवंतजी गावंड यांची मुलाची साथ आजच्या कार्यक्रमात लावली. या कार्यक्रमात विविध विषयावरच्या आम्ही कविता सादर केल्या. याच्यामध्ये सामाजिक कविता होत्या, त्याचप्रमाणे प्रेम या विषयावरच्या कविता होत्या. आपल्या आठवण म्हणजे बेसिकली ज्या लाईफमध्ये आठवणी आपल्याला येत असतात किंवा घडत असतात आपले अनुभव, त्या अनुभवातनं निर्माण झालेल्या कविता आज आपण सादर केलेल्या आहे. आणि हा जो आठवणींचा प्रवास आहे आपल्या रसिक श्रोत्यांना नक्की आवडलेला असणार. आणि बरेच श्रोते शेवटपर्यंत ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते की ज्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि हे सादर करताना खूप आनंद झाला आहे. आणि आठवणींच्या फुलाचा प्रवास असा चालू राहील अशी मी आशा बाळगतो. एक आठवणीतली कविता सांगतो मित्रांनो. कवीला वय नसतं. माझ्या कविता संग्रहाचं त्याला आपण फोर वर्ड्स म्हणतो इंग्लिशमध्ये शिकले असल्याकारणाने थोडंसं प्रॉब्लेम होतं. शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं आहे. मी संजू सावंत आम्ही नांदगावकरांकडे गेलो होतो आणि सगळ्यांचे फोटो निघाले गुरुपौर्णिमेवरती. नांदगावकरांना आम्ही विनंती केली, संजू सावंतनी विनंती केली की सर जरा माईंचं म्हणून त्यांच्या मिसेसचा पण फोटो येऊ देत एकत्र बसा.
तर त्या बाईचं वय तेव्हा 62 वर्ष होतं आणि ती लाजली. बघा कविता कशी हिरवी असते. ती बाई लाजली, लाजून बाई आतमध्ये गेली आणि त्यांनी सांगितलं आणि मला कविता स्फुरली तिथे. आता नांदगावकरांच्या समोर माझ्यासारख्यानं कविता म्हणावी म्हणजे वेगळी गोष्ट आहे. मी त्यांची परवानगी घेतली, म्हटलं साहेब एक रचना सुचले बोलू का, म्हटलं बोला ना. म्हटलं तुम्ही जेव्हा यांना प्रपोज केलं, लव मॅरेज होतं त्यांचं, शांताराम नांदगावकर कवी सर, तुम्ही जेव्हा यांना प्रपोज केलं ह्या कशा लाजल्या होत्या, आत्ताही लाजते ना अशीच लाजली होती. नांदगावकर साहेबांना म्हटलं की ह्या वयात आणि त्या वयात त्यांचं लाजणं तसंच आहे का, तुमचं कवी मन काय बोलते. आणि नांदगावकरांना माझी रचना मी सांगितली, पाऊलच काय, पाऊलच काय हृदयाचं स्पंदनही थांबतं, पाऊलच काय हृदयाचं स्पंदनही थांबतं, याही वयात तुला लाजणं जम. योगेश मावळे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का, मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्निल जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. CST कल्याण लोकलमध्ये अपंग डब्यात चुकून सडलेल्या महिलेला एका माथेफिरूने शिवीगाळ करून तिच्या मुलीला चालत्या लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रवाशांच्या सतर्कतेमुळे भांडुप रेल्वे स्थानकामध्ये उघडकीस आली. भांडुप रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरूने गोंधळ निर्माण करून संपूर्ण रेल्वे स्थानकामध्ये काल तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली होती. CST कल्याणकडे निघाल्या लोकलमध्ये एक महिला विक्रोळी स्थानकावरून घाईघाईने चुकून आपल्या मुलीला घेऊन अपंगांच्या डब्यात चढली. यातच ट्रेनमधील एका माथेफिरूने या महिलेस शिवीगाळ करून ट्रेनमधून उतरण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर तिच्या मुलीला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रयत्नही केला. मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळली गेली. हा संपूर्ण प्रकार बाजूच्या डब्यातील प्रमोद काटे या प्रवाशाच्या लक्षात आल्यावर त्याने भांडुप
रेल्वे स्थानकामध्ये ट्रेन थांबवून त्या माथेफिरूला पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर प्रकरणी भांडूप रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून या इसमाला अटक करून कुर्ला पोलिसांच्या ताब्यात देत भांडूप पोलीस स्थानिकांनी त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. तर सलीम अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशनवरती मी चढलो. चढल्याच्यानंतर हँडीक्राफ्ट डबा जो असतो त्या डब्याच्या बरोबर बाजूला मी बसलो होतो. बसलेलो असताना हा जो एक मुस्लिम अपंग माणूस आहे त्या मुस्लिम अपंग माणसाने एका हिंदू बाईला आणि लहान मुलगी आणि अजून एक हिंदू बाई होती त्या बाईचा म्हटला की हा खाली उतरा हँडीक्राफ्ट डब्यातनं. आम्ही म्हटलो ठीक आहे हँडीक्राफ्ट डबा आहे उतरायला काय हरकत नाही. पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्या लहान मुलीचा हात पकडला आणि फेकायला गेला ट्रेनमधला. फेकायला गेल्यावरती मी त्याला हात पकडायला प्रयत्न केला. त्या जाळीतनं हात मारला पाठमध्ये. हात मारल्याच्या नंतर त्यांनी काय केला मला तर त्याचा तो हात त्याचा काय म्हणतात ते कुबड असतं ना त्या कुबडाने मारायचा प्रयत्न केला. तर माझ्या पोटामध्ये जोरात त्यांनी ती कुबड मारलं आणि त्याच्यानंतर काय म्हणायला लागला एक पाय वर करून हात दोन्ही हात करून त्या माणसाने गणपती आपल्या आई बहिणीला आम्ही रेप करू अशा प्रकारचा हिंदू बायकांची रेप करा अशा प्रकारचा वाक्यप्रयोग केला त्याने. आणि त्याच्यानंतर आम्ही कांजूरमार्ग आलं. कांजूरमार्ग आल्यावरती आम्ही त्या मुलीला आणि बाईला बाहेर काढला वाचवायचा प्रयत्न केला. बाई आणि मुलगी वाचली. त्याच्यानंतर मात्र काय झालं पूर्ण ट्रेन चालू झाली. आम्ही आपलं आमच्या लोकल डब्यात चढलो. लोकल डब्यात चढलो तर बाहेर पुन्हा काय केलं त्यांनी सेम गणपतीवरती आणि आपल्या हिंदू आई बहिणींवरती रेप करू अशा प्रकारच्या घाणेरड्या शिव्या दिल्या. आणि त्या शिव्या देत असताना सगळे पब्लिक तिथं ऐकत होतं. संपूर्ण पब्लिकने त्याला आरडाओरडा केला. आम्ही भांडूप रेल्वे स्टेशन आल्यावरती त्याला उतरवायचा प्रयत्न केला. तो काय उतरला नाही. ट्रेन चालू झाली. मी म्हटलं अशा प्रकारचा आतंकवादी कारवाया करणारा आणि आपल्या देशविदाकत शिव्या देणारा माणूस जो गणपतीला पण शिव्या देऊ शकतो आई बहिणीची धार्मिक भावना भडकवू शकतो अशा माणसाला पुढे येऊन चालणार नाही. मग आम्ही काय केलं त्याला पुरा ट्रेन थांबवली मी स्वतः. त्याला आम्ही मोटरमॅनला मी निरोप पाठवला आणि रेल्वे पोलिसांना बोलवायला सांगितलं. म्हटलं ह्याला मात्र तुम्ही आत्मही ताब्यात घ्या. आम्ही स्वतः घेऊन आलो त्याला इथे. घेऊन आल्यावरती त्या माणसाने रेल्वे पोलिसातल्या एका अधिकाऱ्याला पण काठी गायकवाड साहेबांना एक काठी मारली आणि आतमध्ये असताना त्यांनी एक शिवीगाळ पुन्हा केली गणपतीवरती. अशा प्रकारची प्रवृत्ती करणारा हा माणूस आहे. याच्यावरती पूर्णपणे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावरती तो सुटला नाही पाहिजे. योगेश मोहावडे, S9 न्यूज, मुंबई. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.